महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नुकताच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण देशातच नसून तर जगात साजरा केला जात असतो। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी डोंगर भागात वसलेला आदिवासी तालुका सुरगाणा या तालुक्यात सुद्धा हा आदिवासी दिन मोठ्या संख्येने व मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। या आदिवासी दिनानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी आदिवासी परंपरेने चालत आलेल्या रूढीनुसार आगळी वेगळी वेशभूषा करून आदिवासी नृत्य, गाणे, पावरी, सांबळ, तूर अशा विविध प्रकारच्या वाद्यांवरती तालुक्यातील सर्व बांधव हा आनंद लुटत असतात। त्यामध्ये एक उदाहरण म्हणजे गेल्या विधान परिषदेत सतत 7 वेळा निवडून येऊन आदिवासी जनतेचा सतत समस्या सोडवणारे विधानसभेचे माजी आमदार, माजी हंगामी विधानसभा अध्यक्ष, आदिवासी जनतेच्या जमिनीच्या व अन्य प्रश्नांच्या अंमलबजावणीसाठी नाशिक ते मुंबईचे लाँग मार्चचे खरे नेतृत्व माजी आमदार कॉम्रेड JP गावित हे स्वतः 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या पदाचा कुठलाच मोठेपणा न करता स्वतः बारे येथील कार्यक्रमात आपल्याच बांधवांसोबत स्वतः नाचत होते। या कार्यक्रमाप्रसंगी कॉम्रेड गावित म्हणाले की आदिवासी जनतेच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सदैव आदिवासी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीन व येणाऱ्या काळात सुद्धा आपला जागतिक आदिवासी दिवस हा सर्वांच्या सहकार्याने अजूनही मोठ्या आनंदाने पार पाडू। तालुक्यात सर्व ठिकाणी विविध प्रकारे हा आदिवासी दिन साजरा करण्यात आला, तर अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा भेगू सावरपाडा या शाळेत आदिवासींचे जलजंगल नष्ट होऊ नये या पार्श्वभूमीवर भेगू सावरपाडा शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी शाळेचे प्राचार्य AG वाडू आपल्या मनोगतात म्हणाले की आपल्या भागात जलजंगल न तोडता प्रत्येकाने एक एक झाड लावलं पाहिजे। यावेळी उपस्थित शाळेचे प्राचार्य AG वाडू, मुख्याध्यापक PV चौधरी, DM गोसावी, चव्हाण, गांगुडे, खंबाईत, गांगुडे, देवरे, कुंभार, चव्हाण, अधीक्षिका गायकवाड मॅडम, पगार, बच्चाव मॅडम, चौधरी, आव्हाड तसंच एकता फाउंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड, सुरगाणा।